Biraz. Yine. Hello. हॅलो सर्वांना जय हिंद. मराठीत बोलतो कारण आता सर्वजण काही जण हिंदीत बोलले, काही जण इंग्लिश मध्ये बोलले. कारण ओसेचाच अर्थ असा आहे का, सर्वांगीण दृष्ट्या विकास झाला पाहिजे. कारण सगळ्याच भाषेचा किंवा सगळ्या दृष्टिकोनातून ह्या विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे असं अमित कुमार दुबे सर आणि दुबे मॅडम यांचं नेहमीच संकल्प असतो. म्हणून आज ऑफिसर करिअर अकॅडमीमध्ये आज नवीन जे काय कॅडेट जे जॉईन झालेले आहे ओसीए ऑफिसर करिअर अकॅडमीमध्ये त्यांना काहीतरी त्यांचं जे काय ध्येय जो मनात घेऊन जे आलेले आहे तर ते त्यांना पुढे साकार करायचं आहे. तर त्याच्यासाठी जी काय मदत किंवा जे काय साकार करण्यासाठी ओसीए अकॅडमी त्यांना पूर्ण परिपक्व आहे आणि ओसीए अकॅडमी त्यांना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे ओसीए अकॅडमीचा आत्ताचा रिझल्ट नाही तर हा पारंपार जेव्हापासून ही ऑफिसर करिअर अकॅडमी ही संस्था स्थापन झालेली आहे तेव्हापासून ऑफिसर करिअर अकॅडमीचा रिझल्ट आलेख हा चढताच राहिलेला आहे. कारण आपण बऱ्याच अकॅडमी बघतो, कारण काही वेळेस तो आलेख चढतो, कधी डाऊन होतो, कधी चढतो, कधी डाऊन होतो. परंतु ऑफिसर करिअर अकॅडमीचा हा आलेख, यशाचा आलेख हा तो चढता चढताच राहिलेला आहे आणि एक दिवस हा आकाशाला गवसणी घालणारा असणार आहे आणि त्यालाही साक्षीदार तुम्ही आणि आम्ही सर्वजण असणार आहोत. कारण हा म्हणजे खूप मोठा त्यागातून ही संस्था सुरू झालेली आहे. कारण अमित कुमार दुबे सर हे सेवानिवृत्त सैनिक अधिकारी आहेत आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस एखादी सेवा करतो आणि ती सेवा झाल्यानंतर म्हणजे नोकरी करतो आणि नोकरी झाल्यानंतर आपण आता रिटायर झालो म्हणजे मग काय असतं, कुटुंबाचं आपण कुठंतरी आता फिरणं असेल किंवा कुटुंबाला कुठंतरी आनंद देणं असेल याच्यात माणूस हा दंग होतो. परंतु प्रोफेसर अमित कुमार दुबे सरांकडे जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ही व्यक्ती देशासाठी सेवा केली आणि सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा आपण सेवानिवृत्त नाहीये, आपण काहीतरी देशासाठी अजून खूप काही करणं लागतं आणि आपलं सुद्धा अजून खूप काही कर्तव्य आहे का, देशासाठी आपण खूप काही करू शकतो अशी त्यांच्यामध्ये ज्यावेळेस आत्मविश्वास आणि जिद्द ही चिकाटी टिकून राहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑफिसर करिअर अकॅडमीची जी ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्याला खांद्याला खांदा लावून दुबे मॅडमनी सुद्धा साथ दिली आणि आज ह्या एक वटवृक्ष मला वाटतं कालांतराने 2013 ला का काहीतरी सरांनी पुणे शहरामध्ये याची स्थापना केली आणि बघता बघता आज ह्या म्हणजे रोपट्याचं वटवृक्षात होताना आपण सर्वजण बघत आहोत. कारण ही खूप मोठ्या त्यागातून पुढे आलेली ही संस्था आहे आणि नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून खूप असंख्य विद्यार्थी घडले गेले. मला वाटतं समथिंग 900 च्या पुढं हजारोच्या आसपास मला वाटतं या संस्थेतून मुलं हे देश सेवेसाठी रवाना झालेले आहे आणि आज त्यांची भरती म्हणजे त्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे आणि सिलेक्शन होऊन ते आज देश सेवा बजावत आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एखादी संस्था सुरू करणे आणि ती फक्त काही कालांतरांसाठी ठेवणे असा हा मुख्य हेतू नाही, तर इथं मुलं घडतात आणि मुलं घडले तर ते पुढे देश सेवेसाठी जातात. नुसतंच देश सेवा नाही तर त्याच्यासोबत सर्वांगीण दृष्ट्या आता त्या काही मला वाटतं त्या मुलीचं नाव मला माहित नाही, परंतु तिनं सांगितलं की इथं फक्त ट्रेनिंग दिली जात नाही तर इथं सर्वांगीण दृष्ट्या ट्रेनिंग दिली जाते. तर मुलांना ज्यावेळेस आपण भरती होऊ त्या भरती झाल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे ॲडजस्टेबल पाहणं, जिथं जी समस्या तयार होईल तिथं त्या समस्येला त्या स्वरूपाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे अशा स्वरूपाचं शिक्षण प्रशिक्षण इथं दिलं जातं. आणि ह्याच स्वरूपात म्हणजे अक्षरशः हे जे बघताय आपण डोंगरावरती काही झाडं असतील, असंख्य विविध ठिकाणचे झाडं असतील, ट्री प्लांटेशन असेल, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या भूमातेवरती प्रेम करतो, देश सेवेवरती प्रेम करतो, तर तसंच या निसर्गावरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे. ज्यावेळेस निसर्ग आपल्याला चांगल्या स्वरूपाचा निर्माण होईल त्यावेळेस सुद्धा आपली भूमाता चांगल्या प्रकारे सजावट झालेली दिसेल. म्हणून अशा स्वरूपाचं सुद्धा इथं प्रशिक्षण घडतं. म्हणजे आज नुसती देश सेवा करणं हा मुख्य हेतू नाही तर आपण देशासाठी काय करू शकतो किंवा देशाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे याच्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो हे जे शिक्षण येतं हे खऱ्या अर्थानं आपल्याला इथं ओसीए मध्ये बघायला मिळतं. आणि ही जी टीम ही ओसीए मधली टीम जी आहे तर ही खऱ्या अर्थानं कलागुण संपन्न आहे. जर तुम्ही अभिषेक दुबे सरांकडे जर बघितलं तर ही व्यक्ती अक्षरशः पीएम चा म्हणजे ज्यावेळेस पीएम तिथं परेडला असताना सुद्धा त्यांनी तिथं परेड केलेली आहे मला वाटतं 26 जानेवारी का काहीतरी. तर असे
म्हणजे सर्वगुण संपन्न टीचर तुम्हाला लाभलेले, तर याच्यासाठी खूप मोठ्या अनुभवाची शिदोरी आज त्यांच्या सोबत आहे. त्याच्यानंतर मला वाटतं कृष्णा सर असतील, खुशी मॅडम असतील, त्याच्यानंतर इथले सर्व टीचर असतील, हे सुद्धा काय म्हणजे अक्षरशः म्हणजे डिग्री पास आउट होऊन आलेले नाही, तर त्यांनी काहीतरी कलागुण कौशल्य विविध स्वरूपाचं त्यांचं कौशल्य त्यांनी संपादन केलेलं आहे आणि ते कौशल्य तुम्हाला देण्याचं ते सदैव प्रयत्नशील आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मंजिले उन्हीं को मिलती है कि जिनके सपनों में जान होती है, यू ही पंख होने से कुछ नहीं होता लेकिन हौसलों से उड़ान होती है. सर्व इथं तुम्हाला गुण संपन्न असणारा सर्व स्टाफ, त्याच्यानंतर मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, परंतु तुमच्यातला हौसला हा तुम्हाला जागृत करायचा आहे. जोपर्यंत तुमचा हौसला तुम्ही जागृत करत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व इथल्या ज्या स्टाफचं आहे सहकार्य हे तुम्हाला सदैव राहील, परंतु त्या हौसला जर तुमचा जागृत झाला तर तुमची उडान निश्चित आहे. म्हणून नेहमीच तुम्हाला पुढील भविष्यात आणि येणाऱ्या तुमच्या ध्येय जे गोल जे अचीव करायचं आहे तुम्हाला, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दुबे सर असतील, सर्व स्टाफ असेल, हा तुम्हाला सदैव मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे. फक्त तुम्ही त्याची तयारी दाखवा आणि तयारी ठेवा आणि तयारी सुद्धा अशी जोमाने करा जी तयारी अशी असायला पाहिजे. आता आपल्याला ग्रामीण भागात जो मुंगळा हा माहित असेल कोणाला, कारण हे सगळे ग्रामीण भागातलेच विद्यार्थी आहे. मुंगळा जो असा ठिकाणी चावा घेतो, ज्यावेळेस जो चावा घेतला तर त्याचा मुंडकं तुटलं तरी चालेल, परंतु तो चावा सुटला नाही पाहिजे. अशा स्वरूपाची तयारी करा, जे मनात ध्येय आहे, जे मनात गोल आहे, ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. काही झालं तरी चालेल, त्याच्यासाठी तुम्ही सर्व गुण सर्व सर्वांगीण दृष्ट्या ही तयारी ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि दुबे सरांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यापर्यंत येण्यासाठी. खूप खूप धन्यवाद.